आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण जगभरामध्ये दहशत पसरवणारा ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर आलाय, पण तो कधीही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसह इतर जोखमी देशातून आलेल्या एकूण 485 प्रवाशांच्या चाचण्या मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 9 प्रवासी आणि कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेले 1 असे 10 जण हे पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान या सगळ्याचा जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आज येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 40 रिस्की कंट्रीतील प्रवाशांपैकी 9 संशयित आढळल्यामुळे ओमायक्रॉन विषाणू मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची चिन्ह आता दिसू लागले, त्यामुळे मुंबई महापालिका सुद्धा आता दक्षता घेते. कोरोना हायरिस्क देशातून नवी मुंबईमध्ये 26 जण आलेले आहेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत. महापालिकेकडून सर्वांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. या काळात महापालिका या सर्वांच्या आरोग्याची चौकशी करते. दरम्यान 7 दिवसांनंतर पुन्हा या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीची काळजी घेतली जाते. साधारणतः धोका ज्या ठिकाणी जास्त आहे ह्या ओमायक्रॉन व्हायरस व्हेरियंटचा, त्या देशांमधनं आत्तापर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये 26 पॅसेंजर आहेत जे आलेले आहेत. या पॅसेंजरच्या लँडिंगवरती आरटीपीसीआर टेस्ट झाल्या, त्या सर्व आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दररोज त्यांच्याशी संपर्क केला जातो, जर त्यांना काही सिम्पटम डेव्हलप झाले आहेत का हे समजून घेण्यासाठी. आणि 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी त्यांची रिपीट आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल हे समजून घेण्यासाठी की परत काही त्यांना त्याच्यापैकी कुणी पॉझिटिव्ह येत आहे का. फॉर्च्युनेटली आतापर्यंत कुणी पॉझिटिव्ह आलेलं नाही, मात्र दक्षता फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाणं गरजेचं. आणखी एक महत्वाची बातमी समोर येते. भारतामध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 2 रुग्णांपैकी 1 रुग्ण दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी ही माहिती दिलेली आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आलेला 66 वर्षीय प्रवासी हा दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी असून 20 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून तो कर्नाटकमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल होता. तसंच त्याने लसीचे 2 डोस घेतले होते. दरम्यान तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये त्याने पुन्हा चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली, परंतु त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं नव्हती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्याला इतरांपासून विलगीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्याचे नमुने पुन्हा घेऊन ते 22 नोव्हेंबरला जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या 24 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असून दरम्यान या 66 वर्षीय व्यक्तीनं 23 नोव्हेंबरला खासगी प्रयोगशाळेमध्ये त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा निकाल हा निगेटिव्ह आला. आणि त्यानंतर 27 नोव्हेंबरला या व्यक्तीनं मध्यरात्रीच्या सुमाराला हॉटेलमधून चेकआउट केलं आणि टॅक्सीनं विमानतळ गाठला आणि त्यानंतर तो दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. चौबीस घंटे के अंदर हमारे देश में 2 ओमिक्रॉन वेरिएंट के केस हमारे इस नेटवर्क के द्वारा डिटेक्ट किए गए कर्नाटका में, जिसकी रिपोर्ट कल रात काफ़ी लेट आई थी, जिसको हम आपके सामने रखना चाहेंगे. और वह जो 2 केस हैं उनके बारे में हम बताना चाहेंगे कि उसमें से एक केस 66 साल के एक मेल हैं, दूसरा केस 46 साल के एक मेल हैं.